या बातमीचे प्रस्तुत करता आहे अंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच अंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड। विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याची मुदत 4 नोव्हेंबर आहे, त्यामुळे निवडणुकीचा प्रचार खऱ्या अर्थाने 5 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे। वरुड मोर्शी मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार गिरीश कराडे यांनी प्रचाराला सुरुवात केली आहे। संपूर्ण कार्यकर्त्यांसह ते नागरिकांच्या घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न करत आहे। गिरीश कराडे यांच्या सोबत भैयासाहेब देशमुख प्रचारामध्ये प्रामुख्याने दिसून येत आहे। आपल्या सोबत आज गिरीश भाऊ कराडे प्रचारात उतरले, काय सांगू शकाल गिरीश भाऊ? आता कालपासून आम्ही प्रचाराला सुरुवात केली। काल जरूड गावामध्ये आपण पाहिलं असेल मोठ्या संख्येने उत्साह त्या ठिकाणी, जरूडमध्ये प्रचंड साथ त्या ठिकाणी, त्या गावाच्या लोकांची आदरणीय हर्षवंत देशमुख साहेबांच्या नेतृत्वात जेव्हा फिरलो घरोघरी तो मोठ्या संख्येने लोक सोबत होते आणि सगळ्यांनी निर्धार केला की महाविकास आघाडीचा उमेदवार कोणी परिस्थिती यावेळेस निवडून आणायचा आहे आणि त्यातल्या त्यात हर्षवंत देशमुख साहेबांचा उमेदवार असल्यामुळं जरूर गावामध्ये एक अत्यंत उत्साहाचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। शरद पवार साहेबांचे हात बळकट करण्यासाठी, राहुलजींचे हात बळकट करण्यासाठी आणि उद्धवजी ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं पाहिजे असं सर्वसामान्य जनतेचं एक मत झालेलं आहे आणि ते काल आम्हाला प्रचारातून दिसलं। सर, आपण प्रत्येक घरोघरी जात आहात, प्रचार करत आहात, नेमकं उमेदवार मतदारांना काय सांगणार आहे सर? मतदारांचं एकच म्हणणं असते की तुम्ही येता बा मतं घेता आणि मग कोणी येत नाही, तर ही एक सगळ्यात कॉमन एक मतदारसंघात हे दिसतं आहे। पण माझ्यासोबत असणाऱ्या मंडळी जी आहे ते पाहिल्यानंतर त्यांना एक विश्वास निर्माण होतो की ही आपल्यात राहणारी, नेहमी राहणारी मंडळी यांच्यासोबत आहे, म्हणजे हा उमेदवार आपल्यात राहील। म्हणून लोक मग नंतर हे बोलून तर देतात, नंतर त्यांच्या लक्षात येतं यांच्यासोबत ही सगळी आपल्यात राहणारी मंडळी आहे, मग तेव्हा कुठं ते थांबतात, ठीक आहे तुम्ही म्हणतात आम्ही तुमच्यासोबतच आहे, पण त्यांच्या ज्या काही अडीअडचणी आहे त्यांच्याकडे ते लक्ष द्यावं। आणि निश्चितच आपण साधारण 32 वर्षापासून आपण राजकारणात आहो, त्याच्यामुळं आपल्याला या गोष्टीचा सगळा अनुभव आहे आणि ती गोष्ट होऊ द्यायची नाही हा माझा निर्धार आहे। डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स अँड मोबाईल, सर्व कंपन्यांचे लेटेस्ट मोबाईल मिळवा आता डिजिटल मोबाईल मध्ये। यांचा पत्ता आहे अप्रोच रोड वरुड। आपल्या सोबत सुनील भाऊ वाळे आहेत, काय सांगू शकाल सुनील भाऊ गिरीश भाऊ विषयी? मी माझी नगरपालिका उपाध्यक्ष नगरपालिका, आम्ही आमच्या वतीनं गिरीश भाऊ करता जास्तीत जास्त मते मिळवण्याची कोशिश करणार आहे आणि वरुडमध्ये सगळ्यात जास्त मतं घेण्याची कोशिश करणार आहे। आणि गिरीश भाऊ हे एक सर्वसामान्यातले नेता असून आम्ही त्यांच्या मदतीला सगळी म्हणजे पूर्ण जनता धावून येणार आहे। ठीक, आपल्यासोबत राजेभाऊ आहेत, नेमकं काय सांगू शकाल? 5 तारखेला भव्य दिव्य रॅलीचं आयोजन होणार आहे आणि सभा होणार, काय सांगू शकाल राजेंद्रभाऊ? गिरीश भाऊ कराड हे आपले महाविकास आघाडीचे उमेदवार आहे आणि त्यांच्या प्रचारासाठी अमोल भाऊ कोल्हे खासदार हे येणार आहे आणि 5 तारखेला अमोल भाऊची सभा ऐकण्यासाठी सर्वसामान्य जनता मोठ्या प्रमाणात येथे जमणार आहे। खरं तर अमोल भाऊ कोल्हे एक चांगलं नेतृत्व, एक चांगलं वक्तृत्व, एक नेता म्हणून ज्यांचे विचार ऐकण्यासाठी सर्व येणार आहे, कारण आज त्या माणसाचे विचार आपल्या महाराष्ट्राला समोर नेणार आहे। कारण आज जे वातावरण पाहतो आहे की आज बेरोजगारी, महागाई, इतरही अशा समस्यामुळे जे भारतीय जनता पार्टी आणि अलायन्सचं जे सरकार आहे याला सर्व कंटाळले आहे, अशा परिस्थितीत आपल्या इथे या मोर्शी मतदारसंघामध्ये गिरीश भाऊ कराडेच्या निमित्तानं एक चांगलं नेतृत्व आपल्याला मिळणार आहे। मी गिरीश भाऊंना लहानपणापासून ओळखतो, अतिशय जे काम घेतलं ते काम पूर्णत्वास न्यायचं आणि कुठेही म्हणजे धोपा मारायचा नाही किंवा खोटं बोलायचं नाही अशा प्रकारचे उमेदवार आपल्याला भेटले, त्यामुळं आम्हाला सर्व महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांना, जवळपास सर्वच कार्यकर्ते आमच्यासोबत आहे, त्यांना खूप मोठा आनंद झाला आणि पुन्हा आम्हाला एक चांगलं नेतृत्व आपल्या मतदारसंघाला भेटणार आहे याचा आम्हाला आनंद आहे। आणि जेव्हा फिरतो आम्ही, आज कालपासून सुरू केलं, ते अगोदरही मी तालुक्यात पूर्ण ठिकाणी फिरलो, तर अतिशय चांगला रिस्पॉन्स, चांगलं सहकार्य
आपलं गिरीश भाऊंना मिळणार आहे याच्यात तीळ मात्र शंका नाही। आणि येणारी सीट येणारी निवडणूक निवडून येणारा उमेदवार गिरीश भाऊ कराडे हेच राहणार आहे एवढं मी सांगू शकतो। सर आपण काय सांगू शकता गिरीश भाऊशी? नाही काही नाही, अतिशय चांगला माणूस आहे आणि घरोघरी जाऊन ज्यावेळेला ते जिल्हा परिषदचे उपाध्यक्ष होते बांधकाम विभागाचे सभापती होते त्यावेळेला त्यांचं इतकं चांगलं काम आहे प्रत्येक सर्कलला भेटी देणे प्रत्येक सर्कलला जो गरीबातला गरीब माणूस असेल त्याला भेटणे आणि माझं तर असं ह्या म्हणणं आहे की गिरीश भाऊ आजच निवडून आले बस। भाऊ हे 1991 पासून हे राजकारणात आलेले आहे ते 10 वर्ष सरपंच राहिलेले आहे त्याच्यानंतर ते जिल्हा परिषद त्या वहिनी 5 वर्ष होत्या गिरीश भाऊ 5 वर्ष त्याच्यानंतर ते सभापती झालेले आहे त्यांची कारकिर्द अतिशय चांगली राहिलेली आहे आणि आज जे काही वातावरण आहे वातावरण निर्मिती आहे ती गिरीश भाऊबद्दल अतिशय चांगली आहे एवढं सांगून बस। गिरीश कराडे यांची त्यांची प्रचार यंत्रणा सुरू झाली आहे सर्व प्रत्येक घरोघरी भेट देत आहेत आपल्यासोबत विजयभाऊ निकम आहेत काय सांगू शकाल शिवसेनेचे आपण पदाधिकारी काय सांगू शकाल सर? महाविकास आघाडीचे उमेदवार सन्माननीय श्री गिरीश भाऊ कराडे हे या आमच्या महाविकास आघाडीकडून उमेदवार झालेले आहेत आणि आपल्या या विभागाचे नेतृत्व करणारे आदरणीय शरदचंद्र पवार गटाचे राष्ट्रवादीचे नेते भैयासाहेबजी देशमुख यांच्या नेतृत्वामध्ये आम्ही हे निवडणूक लढवत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की महाविकास आघाडीचा उमेदवार इथून चांगल्या मताधिक्याने निवडून येणार तर आहेच परंतु गिरीश भाऊ कराडेचं नेतृत्व म्हणजे सर्वसामान्य शांत नेतृत्व आहेत संघर्षातून आलेला हा माणूस आहे 2 वेळा जिल्हा परिषदमध्ये निवडून गेलेले आहेत सभापती राहिलेले आहेत आणि सर्व जनतेला माझी एकच विनंती आहे की एकदा आपण या माणसाला विधानसभेच्या भवनामध्ये आपण पाठवावं त्याकरिता प्रचार दौरा सुरू झालेला आहे काल जरूरलासुद्धा चांगली मी प्रचार यंत्रणा राबवलेली आहेत आणि राहिलेला हा विषय जे बाकी उमेदवार उभे आहेत त्या मानाने आमचे जे गिरीश भाऊ आहेत अतिशय शांत निर्मळ नेतृत्व आहेत त्यामुळं गिरीश भाऊच्या बाबतीमध्ये सांगायचं झालंच तर ते चांगल्या मताने निवडून येईलच यामध्ये कुठलीही शंका नाहीच। जर प्रत्यक्ष बोललं जातात कार्यकर्ते असो की नागरिक असो गिरीश भाऊ नेमकं काय चेहरा आहे गिरीश भाऊचे काय काम आहे ह्या प्रत्यक्ष नागरिक बोलत आहेत त्यामुळे आजच्या या प्रचार रॅलीमध्ये चांगला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे पाहत राहा कॅमेरा निकोबावणी सप्रवीण सारखं चोळामणीस पोर्टल।